नमस्कार शेतकरी बंधूंनो वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड औरंगाबाद व एक या यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा शे दहा अर्धिक स्वागत शेतकरी बंधूंनो या एक व्हिडिओ आजच्या ह्या स्पेशल व्हिडिओमध्ये आपण वांग्यावरती येणारा पर्णगुच्छ किंवा बोकड्या रोग त्यालाच इंग्लिशमध्ये आपण लिटल लिफ ऑफ ब्रिंजल असं म्हणतो तर ह्या रोगाविषयी थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत मुळात शेतकरी बंधूंनो हा रोग तुडतुड्यांमुळे होतो म्हणजे मायकोप्लाझ्मा या सूक्ष्म विषाणूमुळे हा मुळात होतो तर ह्या विषाणूचे वहन हे तुडतुड्यांमुळे होतं म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये जॅसिड म्हणतो तर त्याच्यामुळे त्याचं वहन होत असतं म्हणजे एका झाडावरून दुसऱ्या झाडावरती ट्रान्समिशन किंवा वहन केलं जातं तर ह्या किडीचं नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं असतं मुळात हा रोग दिसतो कसा तर शेतकरी बंधूंना आपल्याला ह्या व्हिडिओ दिसतच असेल की लहान लहान भरपूर पानं येतात आणि वरती पर्णगुच्छ तयार होतो त्याला फुलंसुद्धा येत नाही ह्या झाडाला जर काही फुलं आलीच तर ती पानासारखी दिसतात किंवा झाड पूर्णपणे वांज होतं आणि झाडाला कधी कधी दि चुकून फळं लागतात ही फळं टणक असतात खाण्यायोग्य नसतात तर ह्या असा हा पर्णगुच्छ रोगाचा आपण दोन प्रकारे नियंत्रण करू शकतो लागवडीपूर्वी खबरदारी घेणे आणि लागवडीनंतर खबरदारी घेणे लागवडीपूर्वी शेतकरी बंधूंनो हा रोग येऊच नये यासाठी ये आपण सगळ्यात महत्त्वाचा की रोगपाटिका जी तयार करायची आहे ती रोग विरहित किंवा की कीडविरहित असली पाहिजे दुसरी गोष्ट काय की जे ज्या ठिकाणी आपण रो हे पीक लावणार आहात वांग्याच्या त्या ठिकाणी पिकाची फर फेरपालाट करणं खूप गरजेचं आहे की एका एकाच जागेवरती हे पीक एकसारखं घेऊ नये दुसरी महत्वाची की लागवड केल्यानंतर लगेचच आपल्याला पिवळे आणि निळे चिकट सापळे लावायचे आहेत त्या जागेमध्ये म्हणजे ही जी कीड आहे जी वहन करणारी कीड आहे तुडतुडे तर त्याचं नियंत्रण करता येईल दुसरी गोष्ट काय की रोपवाटिका रोपं लागवडी पूर्वी बीज प्रक्रिया करणं खूप महत्त्वाचे आहे म्हणजे ट्रायकोडर्मा पन्नास ग्राम प्रति दहा लिटर आणि इमिंडाक्लोरोपीट हे बुर कीटकनाशक वीस एम एल प्र वीस एम एल प्रति दहा लिटर या प्रमाणात त्याचं द्रावण तयार करायचं एकत्र मिश्र मिश्रण तयार करून त्याच्यामध्ये ही रोपं पुनर्लागवडीपूर्वी बुडवून ठेवायची एक पंचवीस ते तीस मिनटं बुडवायची रोपांची मुळं आणि मग ती रोपा आपण लागवड करायची आहेत दुसरी गोष्ट जी आपण रोपवाटिका असेल किंवा तण नि विरहित आपलं प्रक्षेत्र आहे ते ठेवायचे अशा पद्धतीने आपण आपण लागवडीपूर्वी काळजी घेतली तर निश्चितच शेतकरी बंधूं हे पर्णगुच्छ रोग जे आहे वांग्यावरती येणार त्याचं नियंत्रण करू शकू दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की रोगप्रतिकारक्षम जाती जी आहेत एच एच फोर त्याच्यानंतर टी थ्री त्याचबरोबर पंतसम्राट पंत ऋतुराज यासारख्या ज्या जाती आहेत की ह्याच्यावरती लिटल लिफ ऑफ ब्रिंजल किंवा पर्णगुच्छ रोग जो आहे तो कमी प्रमाणात येतो किंवा येतच नाही तर ह्या जाती आपण लागवडीसाठी निवडाव्या आणि शेतकरी बंधू जर का हा पर्णगुच्छ रोग आलाच वांग्यावरती तर मात्र क्षणी ज्या काही झाडावरती तुम्हाला लहान पानालेले दिसतील ते झाड उपटून टाकणं आणि निवळ उपटून न टाकता ते झाड एक तर जाळून टाकायचं आहे जा किंवा खड्ड्यामध्ये पुरून टाकायचं म्हणजे तो इतर झाडांवरती प्रसारित होणार नाही दुसरी गोष्ट त्याच्यातली जर का दिसलाच जर अजून हा पर्णगुच्छ रोग तर त्याच्यामध्ये डायमिथॉइड म्हणजे आपण बाजारात भेटणारा रोगर किंवा इमिडाक्लोरोपिड म्हणजे कॉन्फिडोर हे दोन एम एल प्रति लिटर या प्रमाणात म्हणजे दहा लिटरला वीस एम एल डायमिथोईड किंवा इमिडाक्लोरोपीड आपण फवारणी करायची आहे आणि ही फवारणी एक दहा तुड़ हो प्लाज, ते पंधरा दिवसाच्या अंतराने दोन ते तीन फवारणे घ्यायच्या आहेत त्याच्यामुळे तुडतुड्यांचं नियंत्रण होईल आणि ह्या मायक्रोप्लाझ प्लाझ्माचं जे वहन आहे किंवा विषाणूचं जे वहन आहे ते होणार नाही आणि आपण चांगल्या पद्धतीने ह्या किडीचं नियंत्रण करू शकू तर निश्चितच शेतकरी बंधूंना आपल्याला हा व्हिडिओ फायदेशीर ठरेल असं वाटता आणि बरीचशी माहिती मिळाली असेल तर असेच नवीन नवीन आणि व्हिडिओची माहिती घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन आहे ते सुद्धा धावत मग आमच्या जे नवीन नवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन आपल्याला दिसतील धन्यवाद शेतकरी बंधूंनो